निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत। निसर्गात मानव हा सर्वात बुद्धिमान आणि समृद्ध प्राणी आहे असं माणसानंच माणसाला म्हटलंय। अनेक कारागिरांनी हातांचा आणि 10 बोटांचा उपयोग करून जगभरात ताजमहालासारख्या आणि इतरही अचंबित करणाऱ्या कलाकृती तयार केलेल्या आहेत। त्यातलीच ताजमहल हे प्रेमाचं प्रतीक म्हणून तयार केलेली कलाकृती सर्वांनाच माहिती आहे। पण ज्याला हात नाहीत, बोट नाहीत, असा सुगरण पक्षी केवळ त्याच्या इलुशा चोचीने त्याच्या प्रेयसीसाठी एक मजली, दोन मजली तर कधी 3 मजली घरट विणतो हेही जगातलं मोठं आश्चर्य आहे। मराठीत या पक्षाला सुगरण, बाया, विणकर, गवळण अशा नावाने ओळखतात। इंग्रजीत याला वीवर बर्ड किंवा बाया नावाने ओळखतात। विशेषतः भातशेतीच्या प्रदेशात शेतातील कीटक आणि धान्य खाण्यासाठी थव्याने हे सुगरण पक्षी दिसतात। त्यांचा जीव केवढा, त्यांची ताकद केवढी, त्यांची चोच केवढी असं आपण स्वतःशी तुलना केल्याने त्याला एवढूसा ठरवत असतो। पण नेहमी दिसणाऱ्या चिमणी एवढूसा हा गोड पक्षी निसर्गातला एक उत्कृष्ट आणि महान कारागीर आहे। त्याच्या घरट्याकडे एक सुंदर कलाकृती म्हणून पाहिलं जातं। बहुतेक ठिकाणी त्याला सुगरणीचा खोपा म्हणतात। बहिणाबाईंच्या उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ या गीतातून त्यांनी नुसतं सुगरणीच्या खोप्याचं वर्णन केलंय असं नाही, तर माणसाला तुला दिले रे देवाने तोन हात 10 बोट अशी आठवण करून दिलेली आहे। सुगरण मादी आणि नर हे विणीचा हंगाम नसतो तेव्हा सारखेच दिसतात, मातकट काळ्या रंगाचे। विणीच्या हंगामात नराचं डोकं पिवळं, पाठीवर पिवळ्या तपकिरी रेषा, छातीचा भाग पिवळा तर उर्वरित भाग फिक्कट पांढरा साईसारखा असतो। अशी रंगांची उधळण असलेला नरच मुख्यत्वे करून घरटी बांधण्याचं काम करतो। अत्यंत नाजूक वीण असलेली पण मजबूत व देखणी घरटी ही ह्या सुगरणीची खरी ओळख। त्यांची विणकामाची कलात्मकता पाहताना मनाला भुरळ पडते। मे ते सप्टेंबर हा यांच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये एका वेळेला 4 ते 10 अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर सुगरण घरट्याजवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो। मादी आल्यावर प्रत्येक घरट तपासून पाहते। घरटे पसंत पडल्यावरच त्या नराशी मादीचं मिलन होतं आणि नंतर मादी उर्वरित घरट पूर्ण करते। मादी एका वेळेला 2 ते 4 अंडी देते। ही अंडी शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात। अंडी उबवणं, पिल्लांना खाऊ घालणं ही कामं मादी एकटीच करते। साधारण पावसाच्या आधी जून महिन्यात नर पक्ष्यांची घरटी विणण्यासाठी लगबग सुरू होते। जून ते ऑगस्ट हा त्यांच्या विणीचा हंगाम असतो। पुढील काही महिन्यात पिल्लांचा किलबिलाट ऐकू येऊ लागतो। त्यांना भरवण्यासाठी त्यांची लगबग सुरू होते आणि पुन्हा दुसरा जीवन प्रवास सुरू होतो। या सुगरण पक्ष्यांची अजून एक मजेशीर गोष्ट आहे। एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसरा मादीला बोलवण्यासाठी परत गाणी म्हणतो। नर सुगरण एकापेक्षा एका वेळेला जास्त मादींचा दादला असतो, पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी
जर एकही घरट दुसऱ्या मादीला पसंत पडलं नाही तर नर ते झाड किंवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरुवात करतो। साधारण काटेरी बाभळीसारख्या झाडांच्या लोंबणाऱ्या मजबूत फांद्यांच्या टोकाला यांच्या घरट्याची पहिली गाठ पाहिली की त्यांच्या हुशारीची कल्पना येते। नंतर आजूबाजूला उपलब्ध असलेल्या गवत, ज्वारी, बाजरी, शिंदी, नारळ अशा पात्यांचे नरम पातळ धागे चोचीने काढून त्यापासून ते घरटं विणायला सुरुवात करतात। अतिशय मोहक अशा आकाराचं आणि रूपाचं घरटं पाहताना निसर्गातल्या ह्या अभियंत्याचं कौतुक करावं इतकं थोडं आहे। शत्रू पक्षी, साप आणि माणूस यांच्यापासून सुरक्षित अशी जागा हा पक्षी निवडतो। त्यासाठी त्याची घरटी साधारणतः फांदीच्या टोकाला वाऱ्यावर पाळणा टांगावा अशा लोंबत असतात। घरट्यात खालच्या बाजूने प्रवेशद्वार असतं। खालून निमुळतं आणि लांब बोगदा असलेलं घरटं वर गोलाकार होत जातं। वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात। हे घरटं गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेलं आणि अत्यंत व्यवस्थित विणलेलं असतं। घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावाही असतो। अशा फांद्यांच्या खाली विहीर, पाणवठा, नदीचा किनारा किंवा एक मोठा खोल कडा असलेला खड्डा अशा जागी हे घरटं बांधलं जातं, जेणेकरून पटकन माणसाचा हात पोचणार नाही। बऱ्याचदा ही घरटी एकटी दुकटी दिसत नाहीत तर समूहाने केलेली घरट्यांची वसाहत पाहायला मिळते। जोराचा वारा, पाऊस यांच्या तडाख्यातून ही घरटी अगदी सही सलामत टिकतात। अनेकदा निर्लज्जपणे अनेक माणसं यांचं हे सुंदर घरटं तोडून आणतात आणि आपल्या घरात ठेवतात। जी असंवेदन माणसं असं करतात त्यांनी फक्त हा विचार करायला हवा की त्या घरट्यात हजारो पात्या आणि काड्या अत्यंत कुशलतेने विणलेल्या असतात। जितक्या हजार पात्या तितक्या खेपा या छोट्या जीवाने घातलेल्या असतात। आपल्या अंगणापासून डोंगरापर्यंत असलेल्या या निसर्गातील अशा विलक्षण गोष्टींकडे आपण आदराने आणि कुतूहलाने पाहायला हवं। अथक परिश्रम आणि सौंदर्य दृष्टी असलेल्या या निसर्गातल्या अभियंत्याकडे पाहिल्यावर गदिमांच्या गीतातील ओळी आठवतात। दिस राबण्यात जावा निज अलिंगावी राती, वसे श्रमात श्रीमंती, श्रम माणसाच्या हाती। हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा। असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राइब करा।